चंद्रसेन विद्यामंदिर मी के एस घाडगेसर विज्ञान तंत्रज्ञान एक या विषयाच्या ऑनलाईन स्टडीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मागील तासाला आपण गुरुत्वाकर्षण या प्रकरणाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास केलेला आहे आज आपण केपलरचे नियम आणि न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत या घटकांचा अभ्यास करूया प्राचीन कालापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेलं आहे गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ उघड्या डोळ्यांनी केली जात असत आकाशाकडं किंवा आकाशगंगेकडं पाहत असताना उघड्या डोळ्यांनी जे दिसते त्यानुसार निरीक्षणे केली जात असत सोळाव्या शतकापर्यंत भरपूर माहिती उपलब्ध झालेली होती आणि याच माहितीचा सुखोल अभ्यास थोर वैज्ञानिक केपलर यांनी केला त्यांना असे आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम असतात या नियमानुसार हे ग्रह त्यांच्या कक्षांमध्ये मार्क्रमण करत असतात हे तीन नियम योहानस्केपलर यांनी मांडलेले आहेत आणि या नियमानुसारच ग्रहांमध्ये फिरणारे ग्रह मार्क्रमण करत असतात ते नियम पुढीलप्रमाणे आहेत केपलरचा पहिला नियम आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा बिंदू ए जवळ ग्रह दर्शवलेला आहे निळ्या रंगाने आणि भगव्या रंगाने भगव्या रंगाने जवळ सूर्य अशी ती स्थिती आहे ए बिंदूजवळ ग्रह आणि यस या बिंदूजवळ सण म्हणजे सूर्य दर्शवलेला आहे ए जवळ असणारा ग्रह रेखांकित केलेली जी छटा आहे तो आकार जर आपण पाहिला तर तो लंबवर्तुळ आहे याचा अर्थ सूर्याभोवती फिरणारा ग्रह हा लंबवर्तुळाकार वर्तुळ नसून लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये मार्क्रमण करतो हे आपल्याला आढळून येतं पहिला नियम त्यामुळं असा मांडलेला आहे ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्याच्या त्या, त्या कक्षेच्या एका नाभीवरच असतो आता नाभी, नाभी म्हणजे काय तर आपण समजा कलिंगड एक घेतलं आणि त्या कलिंगडाचा काप घेतला उभा काप घेतला तर कापलेला पृष्ठभाग जो आहे त्याचा आकार वर्तुळाकार असत नाही तो आकार लंबवर्तुळ असतो आणि वक जास्त वक्रतेकडे उजव्या आणि डाव्या बाजूला जे दोन बिंदू येतील त्याला त्या लंबवर्तुळाची नाभी असे म्हणतात नाभी हा शब्द लक्षात आला का बघा नियम आपल्याला परफेक्ट पाठ असणं गरजेचं आहे नाभी हा शब्द लक्षात आला असेल तर पुन्हा एकदा आपण नियम बघूया केपलरचा पहिला नियम ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुका लंब वर् लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो पहिला नियम माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सर्वांना लक्षात आला असेल जाऊया आपण दुसऱ्या नियमाकडं आकृती पाहिल्यानंतर या नियमाची आठवण आपल्याला अवश्य व्हायला पाहिजे केपलरचा दुसरा नियम असा सांगतो ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ए जवळ असणारा ग्रह आणि सूर्य यांना सरळ जोडणारी रेषा ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते आता माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला पहिली वाक्य रचना लक्षात आली असेल नियमातली पण पुढं जे वाक्य आहे समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते व्यापन करते म्हणजे एजवळ जवळ असणारा जो ग्रह आहे तो ग्रह बीजवळ पोहोचल्यानंतर जे क्षेत्रफळ एक या अंकाने जे निळ्या रंगाचे क्षेत्रफळ दर्शवलेले आहे हा एक भाग असेल याच्यामध्ये आणि पुढं बघा समजा हा ए जवळ असणारा ग्रह जवळ पोहोचत असताना पाकळीसारखं जे क्षेत्रफळ त्यानं व्यापलेलं आहे त्या क्षेत्रफळाची किंमत कुणा एवढी असेल सी पासून निघालेला उपग्रह डी या बिंदूपर्यंत ज्यावेळी पोहोचतो त्यावेळी दुसऱ्या क्रमांकामध्ये जे निळ्या छटीने क्षेत्रफळ दर्शविलेले आहे ते क्षेत्रफळ आणि एक क्रमांकाचे क्षेत्रफळ समान आहे असं या नियमाचा अर्थ आहे लक्षात घ्या मग जसं एक दोन ही समान क्षेत्रा क्षेत्रफळ आहेत निळ्या रंगाने दर्शवलेली तसं तिसऱ्या क्रमांकाचं क्षेत्रफळ सुद्धा एक आणि दोन एवढंच आहे असं या नियमाचा अर्थ आहे म्हणून वाक्यरचना कशी आहे नियमाची बघा म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का बघा वरील आकृतीचं निरीक्षण करावार काही ना एक दोन आणि तीन ए बी सी डी आणि ई एफ या दरम्यान पाकळ्यांच्या स्वरूपात जी क्षेत्रफळं निळ्या निळ्या रंगाने दर्शवलेली ले आहेत एक दोन तीनमध्ये ही क्षेत्रफळं कशी आहेत समान असतात असा हा नियम सांगतो वाक्यरचना कशी ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते माझ्या माहितीप्रमाणे या नियमाचा अर्थ आपल्याला लक्षात आला असेल आकृतीत ए बी व सी डी त्याचबरोबर ए यस सी एस या पद्धतीची क्षेत्रफळं अर्थातच एस बी बघा ए यस बी त्याच्यानंतर सी यस डी ही क्षेत्रफळं कशी आहेत समान आहेत याचा अर्थ आपल्याला मुलांना असा घेता येईल का एस बी क्षेत्रफळ सी एस डी क्षेत्रफळ इस यफ क्षेत्रफळ ही तिन्ही क्षेत्रफळं कशी आहेत समान आहेत म्हणून सूर्याला ग्रहाशी जोडणारी सरळरेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते हे वरील आकृतीवरून स्पष्ट होते दुसरा नियम आपल्याला परफेक्ट पाठ असणं गरजेचं आहे पुढे जाऊया केपलरचा तिसरा नियम ह्याची वाक्यरचना आपण समजून घेऊया सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन आता आवर्तन काल म्हणजे काय तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला लागणारा जो वेळ आहे त्या वेळेला त्या कालाला आवर्तन काल असं म्हणायचं आहे त्याचबरोबर दु दुसरा एक शब्द येतोय सरासरी अंतर आपल्याला माहिती आहे ग्रहाची कक्षा जी आहे ती लंब वर्तुळाकार अशा स्वरूपाच्या आकाराचे असं असल्यामुळं आंतर सरासरी विचारत घेतलं जातं हा पण शब्द समजला का बघा आणि आणखीन एक शब्द येतो इथं समानुपाती <coughs> यत्ता आठवीच्या यत्तेमध्ये आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण पाहिलेलं आहे समप्रमाण म्हणजे समानुपाती ह्या शब्दाचा अर्थ काय एक राशी वाढल्यानंतर दुसरी राशी वाढत जाते असा त्याचा अर्थ आहे वाक्यरचना बघा तिसऱ्या नियमाची सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तनकालाचा वर्ग ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो खालच्या पायऱ्यांवरून आपल्याला हा नियम आणखीन लक्षात येईल ग्रहाचा आवर्तन काल हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आर असेल बघा ग्रहाचा आवर्तन काल एक प्रदक्षिणा करण्यासाठी लागणारा कालावधी हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आर असेल लक्षात येत आहे बघा सूर्यमालेमध्ये अगदी जवळचा ग्रह अगदी जवळचा ग्रह ग्रह कोणता बुध बुधनंतर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह येतात तिथं त्या ग्रहांमध्ये बुध आणि पृथ्वी याचा आपण जर विचार केला तर बुधाची कक्षा सूर्यापासून जवळ असल्यामुळं आवर्तनकाल त्याचा कमी सरासरी अंतरसुद्धा कमी सूर्यापासून पृथ्वी थोडीशी जास्त अंतरावर ह्याचा अर्थ अंतर काय झालं सरासरी वाढलं पण त्यावेळी प्रदक्षिणेचा वेळ जो आहे म्हणजे कक्षेचा भ्रमण करण्याचा वेळ जो वेग जो आहे आवर्तन काल जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहे वाढणार आहे बघा ग्रहाचा आवर्तन काल हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आपण आर इंग स्मॉल आर इंग्रज अक्षरानं दर्शवलं तर हाच नियम गणितरूपात असा मानता येतो टी स्क्वेअर प्रपोशनल टू आर क्यू टी वर्ग समचलनात किंवा समप्रमाणात आरघन टी वर्ग हे आरघनच्या समप्रमाणात बदलते सूर्या म्हणून पुन्हा एकदा नियम बघा सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो समचलनात असतो गणिती रूप देत असताना मध्ये जे प्रपोर्शनचं चिन्ह आहे समचलनाचं चिन्ह समचलनाचं ते चिन्ह काढण्यासाठी आपल्याला या दोन राशींचा भागाकार की जो नेहमी स्थिर असतो चलनाच्या संकल्पनेप्रमाणे तो स्थिरांक त्या ठिकाणी घेता येतो म्हणून त्याला गणितरूप असं येतं वर्ग भागिले घन बरोबर के आणि हा नेहमी कसा असणार आहे विश्वामध्ये सर्व ठिकाणी हा हे जे गुणोत्तर आहे हा जो भाग कराय तो नेहमी कसा असेल स्थिर केपलरचे हेच नियम मुलानो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ज्या सर आयझॅक न्यूटनने मांडला त्यांना अतिशय उपयुक्त ठरले न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण बघूया केप्लरच्या नियमाचा उपयोग सर आयझॅक न्यूटन यांनी केला केप्लरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आपल्याला परीक्षेसाठी सुद्धा कृतियुक्त अशा स्वरूपाचा प्रश्न या घटकांवरती या अनुषंगानं विचारला जातो न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत याच कामगिरीमुळं सर आयझॅक न्यूटन यांना जगामध्ये प्रसिद्धी मिळाली हा सिद्धांत काय आहे तो आपण बघूया विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते बघा वाक्याचा अर्थ सिद्धांताचा अर्थ समजून घेऊया विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे आपल्या अवतीभवती जर आत्ता सध्या काही वस्तू पडलेल्या आहेत तर त्या सगळ्या वस्तूंच्या बाबतीत परस्परांमध्ये एक आकर्षणाचं बल असतं काल सांगितल्याप्रमाणे हे बल त्यांच्या परिमाणानुसार आपल्याला काही वेळा अनुभवतं आणि बऱ्याचदा ते अनुभवायला येत नाही किंवा लक्षात येत नाही विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या वस्तु गुणाकाराशी समानुपाती बघा दोन वस्तू घेतलेल्या आहेत विचारत आपण पहिली वस्तू तिचं वस्तुमान दुसरी वस्तू तिचं वस्तुमान आणि पुढं काय वाक्य म्हणते बघा ह्याचं हे बल फोर्स जे आहे परस्परांना आकर्षित करणारं हे बल वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी पहिल्या वस्तूचं वस्तुमान समजूया यम वन आहे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान समजूया यम टू आहे यम वन आणि यम टू यांचा गुणाकार यम वन डॉट यम टू यम वन घेऊनले यम टू हा जो गुणाकार आहे वस्तुमानांचा याच्याशी ते बल समानुपाती असते काय अर्थ आहे याचा बल वाढत असेल किंवा बलाची राशी मोठी असेल त्या ठिकाणी त्या वस्तूंची वस्तुमानं कशी असणार आहेत मोठी असणार आहेत बल ज्या पद्धतीचं त्यानुसार वस्तुमानं किंवा उलटं वस्तुमानं ज्या प्रकारचे आहेत लहान मोठी त्यानुसार बलसुद्धा लहान मोठं होत जातं असं या विधानाचा अर्थ आहे हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी दुसरी बाब त्यातमध्येच बलाशी व्यस्तानुपाती आहे बघा त्यामधील अंतर वस्तूमधील अंतर जे आहे ते अंतर आपण विचारत घेतो दोन वस्तूंमधलं त्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते पुन्हा एकदा विधान विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करीत असते हे बल त्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते जे अंतर असेल त्याचा वर्ग आणि व्यस्तानुपाती याचा अर्थ बल वाढत असेल तर त्या, तर त्या ठिकाणी तिथं अंतर त्या वस्तूंमधलं कमी असलं पाहिजे बल कमी होत असेल तर त्या वस्तूंमधलं अंतर जास्त हो असलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे आपल्याला उलटं पण लक्षात घेता येतं अंतर जर मोठं असेल दोन वस्तूंमधलं तर आकर्षणाचं बल त्या ठिकाणी कमी आहे जाणवणार आहे आणि अंतर कमी असेल म्हणजे जवळ असतील त्या वस्तू तर निश्चितपणे आकर्षणाचं बल त्यांच्यामध्ये जास्त असणार आहे न्यूटनचा वैश्विक गुरु गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि त्याच्या अनुषंगानं त्याला गणिती रूप देण्याचा आता आपण इथून पुढं प्रयत्न करूया बघा वरील आकृतीमध्ये निळ्या रंगाने दर्शवलेली वस्तू आहे यम वन दुसरी वस्तू आहे यम टू ह्या गोलाकार स्वरूपाच्या वस्तू वरील आकृतीमध्ये दर्शवलेल्या आहेत वस्तुमान आहेत पहिल्या वस्तूचं यम वन दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आहे यम टू आणि त्यामधील अंतर डी आहे नियम कसा मांडता येतोय बघा या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल यफ हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे लिहिता येईल बघा वाक्यरचना कशी आहे वस्तूंमधील आकर्षणाचं बल यफ खालच्या बाजूला पायरी जी लिहिलेली आहे निळ्या रंगात त्या पायरीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या कॅपिटल यफ हे बल समचलनात आहे समप्रमाणात आहे कुणाशी वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी म्हणजे यम वन यम टू यम वन डॉट यम टू त्यांचा गुणाकार आहे विश्वातील प्रत्येक वस्तू परस्परांना आकर्षित करत असते आणि हे आकर्षणाचं बल त्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि डी वर्ग छेदस्थानी का बरं आहे मुलानो कारण वस्तूंमधील अंतराचा वर्ग हा बलाशी व्यस्तानुपाती असतो म्हणून तो ती राशी कशी आहे छेदस्तनी बघा गणित रूप लक्षात येत आहे याचं म्हणून यफ प्रपोशनल टू ओन यम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर आपल्याला माहिती आहे चलनाचं चिन्ह काढायचं असेल तर एक स्थिर राशीत घ्यावी लागते स्थिरांक घ्यावा लागतो चलनाच्या पद्धतीप्रमाणे तर त्याला गणित रूप आपल्याला देता येतं म्हणून पुढची पायरी आपल्याला अशी लिहिता येते यफ बरोबर कॅपिटल जी यम वन यम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर यफ इक्वल टू जी यम वन यम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर वरील सूत्रावरून असे दिसून येते की जीचे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमा एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल एवढे आहे या प्रोपोशनल टू यम टू डी स्क्वेअर पुन्हा एकदा नियम मी सांगतोय बघा विश्वातील प्रत्येक वस्तू परस्परांना आकर्षित करत असते एका बलाने आकर्षित करत असते आणि हे बल त्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती तर त्या वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते गणितरूप वरीलप्रमाणे आहे याचा एकक एक प्रणालीत जीचे मूल्य दोन एक किलोग्राम वस्तू असलेल्या व एकमेकांपासून एक मीटर एक अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बुल बलाच्या मूल्य एवढे असते याचा अर्थ असा होईल मुलानो यम वन आणि यम टू या राशी प्रत्येकी एक एक किलोग्रॅमच्या आहेत त्यावेळी डीची किंमत म्हणजे त्यामधील अंतर हे एक मीटर असल्यास जीचे मूल्य एस आय एकक एक प्रणालीमध्ये बलाच्या मूल्य एवढं असतं हे आपल्याला लक्षात येतं याचा अर्थ असा आहे यफबरोबर कॅपिटल जी होणार का तर यम टू एक आहेत गुणाकार एक होईल डी एक आहे म्हणजे एकचा वर्ग एक याचा अर्थ यफ बरोबर जी असणार आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत यामध्ये आणखीन एक महत्त्वाची कामगिरी एका वैज्ञानिकाने केली त्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला बळ मिळावं अशा प्रकारची कॅन कामगिरी हेनरी कॅवेन्डविश या वैज्ञानिकानं जीचं मूल्य कॅपिटल जी ह्या विश्वामध्ये ही राशी कॅपिटल जी किती असेल त्याची किंमत किती असेल या अनेक प्रयोगाअंती त्यांनी निश्चित केलं वेगवेगळ्या बे प्रकारच्या वस्तू यम वन यम टूच्या किमती भिन्नभिन्न असतील त्यामधील अंतर भिन्नभिन्न घेत गेले आणि त्यावेळी जीचं मूल्य आकडेमोड करून गणिती प्रक्रिया करून त्यांनी शोधून काढलं हेनरी कॅवेडिश या वैज्ञानिकांनी जीजचं मूल्य या बलाचं मूल्य निश्चित केलं वैश्विक गुरुत्व स्थिरांक कॅपिटल जीचं मूल्य त्याने निश्चित केलेलं आहे आणि ती किंमत आहे जीचे मूल्य सहा पॉईंट सहाशे त्र्याहत्तर गुणले दहाचा वाजा अकरावा घात न्यूटन मीटर वर्ग पर के जी वर्ग अशा प्रकारचं जीचं मूल्य आहे बघा सिक्स पॉईंट सिक्स सेवन थ्री इंटू टेन रेस टू मायनस एलेवन न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर अशा प्रकारची जीची किंमत आहे जी हा गुरुत्व स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात विश्वामध्ये हा सगळीकडं सारखा असतो तो लागू पडतो प्रत्येक ठिकाणी म्हणून त्याला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हटलं जातं जीचं मूल्य हेन्री कॅन्डविश या वैज्ञानिकांनी शोधलेलं आहे बघा जीची जीचं जे एकक आहे एस आय प्रणाली ते पण परीक्षेला विचारलं जातं न्यूटन मीटर वर्ग कुठून आले तर आपण सूत्राचं निरीक्षण जर बारकाईने केलं तर त्या सूत्रामध्ये बघा जीची किंमत घ्यायची असेल तर डी वर्ग आहे तो भागिले तिकडे यप यपला जाऊन काय होईल गुणले होणार आहे आणि यम ओन यम टू या राशी कुठं जाणार आहेत छेदस्थानी त्याने जाणार आहेत कॅपिटल जीची किंमत उजव्या पायरीमध्ये डी वर्ग यपला गुणले होणार आणि यमोन यम टू छेदस्थी जाणार यपचं एकक जे आहे असं प्रत्यं ते न्यूटन अंतराचं एकक मीटर स्क्वेअर त्याचा म्हणून मीटर वर्ग पहिलं वस्तुमान किलोग्रॅम दुसरं वस्तुमान किलोग्रॅम किलोग्रॅमचा वर्ग आणि म्हणून जीचं जे एकक आहे ते न्यूटन मीटर वर्ग पर के जी स्क्वेअर अशा पद्धतीचं या ठिकाणी दर्शवलेलं आहे गुरुत्वीय बल यफ याच्या संबंधानं काही महत्त्वपूर्ण स्वरूपाचे मुद्दे या ठिकाणी नोंद केलेले आहेत ठोकताळे आहेत हे ते आपण परफेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे रिकाम्या जागांसाठी याच्यावरती प्रश्न विचारला जातो बघा विधान कसं आहे डाव्या बाजूची जी राशी आहे त्या डाव्या बाजूच्या वस्तूचं जे वस्तूमान आहे ते दुप्पट केलं आहे निळ्या रंगामध्ये दर्शवलेली वस्तू जी आहे दोन यमोन केलेलं आहे त्याला त्यावेळी जे गुरुत्वीय बल यफ आहे त्याच्यात काय फरक पडतो ते खालील विधानामध्ये दर्शवलेलं आहे दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पटच होते बघा पुन्हा एकदा दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल कारण आपल्या नियमामध्ये यम वन इंटू यम टू आहे एकाची दुप्पट जर केली तर दोन्ही राशी कशा होणार आहेत ॲटोमॅटिकली दुप्पट होणार आहेत म्हणून बलसुद्धा कसं होणार दुप्पट होतं गुरुत्वीय बल यफ याच्या संबंधानंच आणखीन एक महत्त्वपूर्ण भाग त्या वस्तूंमधील आंतर जर दुप्पट केलं बघा वरील आक्रातीमध्ये दर्शवलेल्या डीच्या इथं दोन डी घेतलं दुप्पट केलं आंतर वस्तूंमधलं तर बलाच्या बाबतीत काय परिणाम होतो बल एक चतुर्थांश होईल बघा न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्येच हे विधान आहे की आंतर वाढल्यानंतर बल काय होत आहे कमी होत जाते व्यस्तानुपाती आहे अंतर आणि असं असल्यामुळं वस्तूंमधील अंतर जर दुप्पट आपण केलं तर बलाच्या बाबतीत मात्र बल खूप कमी होतं ते किती होतं एक चतुर्थांश एवढ्या एवढं होत जात आहे गुरुत्वीय बलाच्या संबंधाने आणखीन एक बाब दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर तुम्ही काय करायचं आहे बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी त्यामधील अंतर म्हणून धरली जाते ह्याचा अर्थ यम वन नेर्या रंगांधर्शलेला यम टू हिरव्या रंगांधर्शलेला ह्यांची जी केंद्रं आहेत या केंद्रांपासून या वस्तूंचे अंतर आपण गृहीत धरणार आणि बलांच्या दिशा सुद्धा केंद्रांपासून हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी पुढं जर वस्तू गोल किंवा नियमित आकाराच्या नेहमी आपण वापरतो त्या पद्धतीच्या नियमित आकाराच्या जर नसतील तर मग बलाच्या संबंधानं केंद्र कोठून धरायचा त्याचा तर बल त्याच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते वडी त्यासाठी खालच्या बाजूला दर्शवलेली वस्तू बघा वेगळ्याच आकाराचे त्याचा कुठंतरी एक वस्तुमान केंद्र विचारात घेतलं आहे वरच्या वस्तूला डार्क भगवा रंग आहे त्याचाही वस्तुमान केंद्र कुठंतरी ग्रहीत धरलेलं आहे त्यामधील अंतर डी निश्चित केलेलं आहे आणि ते त्या पद्धतीनं मोजलं जातं गुरुत्वीय बलाच्या संबंधानं ह्या महत्त्वपूर्ण बाबी यात जे आपण आज शिकला त्याच्यामध्ये केपलरचे तीन नियम परफेक्ट आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे याशिवाय न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांतही आपल्याला परफेक्ट पाठ असणं गरजेचं आहे आणि जीचं मूल्य जे जी आहे कॅपिटल जीचं मूल्य सिक्स पॉईंट सिक्स सेवन थ्री इंटू टेन रेस टू मायनस न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर हे जे जीचं मूल्य आहे तेही आपल्याला परफेक्ट पाठ असणं गरजेचं आहे एवढ्या बाबी आज आपण विचारात घेतलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला आजचा घटक आवडला असेल लक्षात आला असेल या घटकाचा आपण आणखी सखोल अभ्यास करायचा आहे धन्यवाद